आज सगळ्या CBSE आणि ICSE स्टुडंट्सच्या पालकांच्या तर्फे इथे जमलेले आहोत. बेसिकली मीडियाकडून जी इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोचते आहे की 11वीच्या HSC बोर्डाला ॲडमिशन घेण्यासाठी CBSEच्या मुलांना जे अंतर्गत गुण मिळाले आहेत, इंटरनल मार्क्स मिळाले आहेत 20 पैकी, प्रत्येक विषयाला 20 पैकी मार्क असतात, ते धरले जाऊ नयेत अशी जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्याच्या कन्सर्नमध्ये आम्ही इथे जमलेलो आहोत. बेसिकली वर्षभर मुलांनी खूप कष्ट घेऊन हे 20 मार्क मिळवलेले आहेत, हे कोणीही त्यांना सहजगत्या दिलेले नाही आहेत. तर त्यांच्या ह्या कष्टांवर अन्याय होऊ नये एवढंच एक मागणं आमचं सरकारकडे आहे किंवा एज्युकेशन मिनिस्टरकडे आहे. तर त्यांनी व्यवस्थित ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन आमच्या मुलांवर अन्याय होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. या संदर्भात तुम्ही कोणाला भेटलाय शैक्षणिक विभागात? शैक्षणिक विभागात भेटलेले नाही आहोत, पण आपल्या पुण्यातल्या ज्या आमदार आहेत मेधाताई कुलकर्णी त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांच्या सहकार्याने पुढे तावडे सरांना आणि आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही भेटायचा विचार आहे. तो प्रयत्न आम्ही कसोशीने करत आहोत. आमचे मार्क नाही पकडले गेले तर आमचे कमी होत आहेत, पर्सेंटेज कमी होत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो ऍडमिशन घेताना. मीडियाकडून अशी मदत पाहिजे की काही करून शिक्षण मंत्र्यांनी CBSE बोर्डाला जे काही रूल्स रेग्युलेशन केलेले आहेत मुलांचं नुकसान कुठे होऊन देऊ नका, कुठल्याच मुलांचं नुकसान. आता किती होत आहेत तुम्ही? आता इंटरनल आता साधी सिंपल गोष्ट आहे, इंटरनल 20 मार्क होते, त्यांचे 20 कमी केले, कमी करणार आहे.